ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। होमगार्ड संजय कांबळे यांचा प्रामाणिकपणा, सापडलेले 14,300 रुपये परत केले। कुरुंदवाड येथील होमगार्ड संजय कांबळे यांनी सापडलेले 14,300 रुपये परत करून आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे। कुरुंदवाड येथील शिवतीर्थ येथे विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी होमगार्ड संजय कांबळे कार्यरत होते। यावेळी शिवतीर्थ येथे रस्त्यावर वाहनाचा परवाना असलेले पाकिट निदर्शनास आले। या पाकिटाच्या पाठीमागे 14,300 रुपये रक्कम होती। होमगार्ड संजय कांबळे यांनी प्रामाणिकपणे ही रक्कम कुरुंदवाड पोलीस ठाण्यात येऊन जमा केली। वाहन परवाना नवे दानवाड येथील बाहुबली रावसाहेब कुंभोजे यांचे होते। त्यांना कुरुंदवाड पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांची रक्कम पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केली। होमगार्ड संजय कांबळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कुरुंदवाड शहरात परिसरामध्ये त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे। मी संजय अण्णाप्पा कांबळे कुरुंदवाड पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून कार्यरत आहे। 540 बक्कल नंबर सनद नंबर। मी पेट्रोलिंग करत असताना शिवाजी पुतळ्यावर गेलं असताना शिवतीर्थीवर तिथं मास्करची कारवाई चालू होती। तिथं मी थांबलो 12:30 वाजले असतील। तिथं एका ठिकाणी असं लायसन पडलेलं दिसल्यावर लायसन उचललं। त्या लायसनच्या खाली 14,300 रुपये होते। मग त्यावर लायसनवर नाव होतं। नावावर ते आम्ही नवे दानवड होते ते पोलीस पाटलाला फोन लावला। तिथं काय आम्हाला न समजल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला गेले। पोलीस स्टेशनला जाऊन मुंशीसाहेबांच्याकडं सांगून मुंशीसाहेबांच्या पोलीस पाटलाला फोन लावून त्या माणसाला बोलवून घेऊन आम्ही साहेबांच्या हस्ते त्याला पैसे देऊन टाकले। महान करे न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।